हाय गाइस, मी आहे प्रमोद आणि आणखीन एक व्हिडिओ बनवत आहे, कारण की खूप शाने लोक आहेत ना, त्यांच्यासाठी थोडा व्हिडिओ बनवायला लागतंय. शाने लोकांचं म्हणणे काय आहे की मला काय नाही म्हणा, करुणा मला काय करेल, आमच्या इथे आलाच नाही करुणा, आम्हाला टेन्शनच नाही कसं. तर भावा, हे शानपणा ना आता कमी कर, आत्ता तरी चान्स आहे सुधरायचं, नंतर तो पण चान्स नाही राहणार. समजलं? खाली बोट फिरणं रोडवरती बंद कर, घरामध्ये राह, काही करायचं नाही, मस्त आराम कर, खाऊन पिऊन जाडा हो, तुझा शांतपणा तो नंतर काम येईल, हे सर्व मॅटर संपल्यानंतर. समजलं? तर आता सुद्धा चान्स आहे तुला. जर तुला असं वाटतंय तर हा व्हिडिओ बघून दे, त्या व्हिडिओ नंतर मी तुला सांगतो, व्हिडिओ बघून दे. समजला व्हिडिओ मध्ये काय आहे? अशी तुझी पण हालत होईल, तुमची हालत होईल. मी एकाला नाही सांगत आहे, खूप जणांना, खूप जण असेच फिरतात आहेत, काय गरज नसताना खालीवर फिरतात आहेत. सरकार आपलं काम करत आहे, डॉक्टर करत आहेत, त्यांनी काय सांगितलं, फक्त घरामध्ये राहा. पोलीस आपलं काम करत आहेत, परंतु तुमची शानपत्ती ती तुम्ही दाखवणारच सर्वांना. तर तुम्ही दाखवा ना, चांगल्या कामासाठी दाखवा ना शानपत्ती. गरजू लोकांना जावा, काहीतरी धान्य वाटप करा, काहीतरी करा गरजू लोकांना. कालीवड गाडी घेणार आणि फिरणार, ह्याला शानपणा थोडा बोलतात. देशाला गरज आहे, आता काहीतरी करून दाखवा देशासाठी. सरकारच्या माध्यमातून आता धान्य वाटप वगैरे चाललंय, त्यांना जावा, हेल्प करा. असं तुम्हाला फिरायची शौक आहे तर, काही लोक आहेत ते आपल्या वैयक्तिक गरजू लोकांना आपल्याकडनं जेवढी मदत होईल ते सुद्धा करतात आहे, परंतु ते तुमच्या दिमागात जात नाही. आपली शानपट्टी तुमच्याकडे ठेवा आता पुरता, तुमच्यामुळे दुसऱ्यांना सुद्धा त्रास होईल. खूप जणांनी व्हिडिओ बनवून झालेले आहे, पण काय तुम्ही ऐकत नाही. पोलीस सुद्धा काय करणार, किती मारणार, किती शिक्षा देणार. कोणाला डुक्कर बनवतय, कोणाला कोंबडा बनवतय, कोणाला बेडूक बनवतय. आता ते व्हिडिओ बघून बघून ना मला हसायला येतंय आणि राग सुद्धा येतोय. शांतपणा काहीतरी चांगल्या कामासाठी करा ना, हे तुमच्यामुळे दुसऱ्यांना सुद्धा त्रास होईल. समजलं? त्याठी घरामध्ये बसा, हे सर्व झाल्यानंतर फिरूया ना. कुठे तुम्हाला मंडे नाईटला जायचंय, कुठे जायचंय, संडे नाईटला जायचं, जाऊया. रात्री पण तुम्ही फिरताय खालीबुगट, रात्री काय करुणा झोपलेला असतो काय तुम्ही फिरताय तर? पोलीस आव किती काय करतील, सर्वांकडे छोट्या छोट्या रोडला तर नाकाबंदी नाही लावणार पोलीस. तर तुम्हाला समजलं पाहिजे, आजूबाजूवाल्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे, मित्रांना तुम्ही सांगितलं पाहिजे की घरात बस, नंतर आपण फिरूया, राहिलो तर फिरूया. पण तुमचं काय वेगळंच चाललंय. अरे इकडे नाकाबंदी नाही, या रोड नाही, इकडे काय नाही, प्रॉब्लेम नाही, तिकडे नाही, इकडे. अरे करुणा कुठे असे काय सांगता नाही म्हणलं ना. तर घरामध्ये बसा, मस्त एन्जॉय करा घरामध्ये, टिकटॉक बनवा, पबजी खेळा. पहिला पबजी वरती पण ऑब्जेक्शन होता, आता पबजी केलाय, परमिशन दिले, केला ना पबजी. कशाला खाली वेळ बाहेर आपला जीव धोक्यामध्ये टाकतात आहे. रिक्स आहे ना खूप बाहेर फिरणं. तुम्ही तर रिक्स घेताय, पण तुमच्या फॅमिलीला सुद्धा आणि आजूबाजूवाल्यांना सुद्धा रिक्स देताय. ते बिचारे घरामध्ये बसले की मग त्यांचा काय फायदा, तुम्ही जाऊन त्यांना भेटणार नंतर आजूबाजूवाल्यांना, मग त्यांचा काय फायदाच नाही घरामध्ये बसून. तो व्हिडिओ बघितला ना, तशी हालत होईल तुमची, जे बाहेर फिरतात ना त्यांची बोलतात. आता सुद्धा टाईम आहे, सुधरा आणि घरामध्ये बसा. आता काही थोडे दिवस बाकी आहे, त्याच्यानंतर काय सरकार सांगेल त्याच्यानंतर आपण बघूया. तर प्लीज सर्वांनी घरामध्ये बसा, खूप थोडे दिवस राहिले आहेत, पुढे काय होईल अजून सांगता नाही. आता वेगाने कोरोना व्हायरस पसरत चाललेला आहे,
गुगल करा, गुगल वरती जाऊन करा लाइव कोरोना केसेस, पूर्ण देशाचे दाखवणार। मी नोटीस करत आलोय पाकिस्तान आणि आपल्या मध्ये, पाकिस्तान आपल्याने सहा देश पुढे होता, सहा देश पाकिस्तान, सहा देश पुढे होता। आता पाकिस्तानने आपण किती देश पुढे, आठ देश। अरे आपले बाजूवाले समजदार झाले पण आपणच नाही समजत आहे। आता तरी सुधरा यार, बाकी तर समजदार आहेच। हा व्हिडिओ बघून तुम्हाला काही समजणार की नाही काय माहिती, पण आपलं एक काम आहे तुम्हाला सांगणं। समजणार तर ठीक, तर गाईज प्लीज सिरियसली व्हा। आता सुद्धा मस्करी खूप झाली, हा सिरियस मॅटर आहे। कारण की आता यू एस मध्ये पण बघितलं किती केसेस चालले, इटली जर्मनी, एक एक दिवसाला किती किती केसेस होतात आहे। आपल्या इंडियामध्ये असे दिवस आले तर जे गरीब आहेत त्यांना खूप त्रास होईल। तर प्लीज सिरियस व्हा आणि बाहेर फिरणं बंद करा, घरातच राहा। औरंगण्यासाठी आपल्याला सरकारला साथ द्यावी लागेल, आपल्या देशाला साथ हवी आहे आपली। तर घरामध्ये राहा आणि सेफ राहा।